तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वतःपासून केली, त्यानंतर आता भाजपात सुद्धा संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवली जाणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल होणार असून 60% नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे धक्का तंत्र वापरणार आहेत. दरम्यान मंत्री, खासदार आणि आमदारांकडे फक्त मतदारसंघात विजय खेचून आणण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचसोबत शिंदे गटातील नेत्यांशी असलेले मतभेद मिटवण्यासाठी समन्वयावर सुद्धा भर देण्यात येणार आहे. आमच्यामध्ये भाजप सेना जोरदार आहे. एकनाथजी देवेंद्रजी चांगले जोरात बॅट्समन आहे आणि मोदींच्या नेतृत्वात काम चालू आहे आणि आमच्याकडे रोज पार्टी वाढते. आमची आम्ही आता 2024 आमचा अजेंडा क्लिअर आहे. 48 लोकसभा, 200 विधानसभा, भाजप सेना युती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.